शेतकरी बंधूंनो, सध्या सगळीकडे परतीचा पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसानं जोरदार झोडपलंय. गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यातल्या 5 तालुक्यात 20 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका सोयाबीनला बसलाय. द्राक्ष छाटणीचं काम पावसामुळे खोळंबलंय. हा पाऊस रबीकरता लाभदायक असला तरी खरीप पिकांना मात्र मारक ठरतोय. परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या पिकाची ही अवस्था झाली आहे. नाशिक शहरालगत असलेल्या संसरी शेवगे दारणा परिसरातील शेतीला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. काढणीला आलेली पिकं पाण्यामुळे सडू लागली आहेत. गेल्या 4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यात नाशिक तालुक्यात 23 मिलीमीटर, दिंडोरीमध्ये 27 मिलीमीटर, सिन्नरमध्ये 22, चांदवडमध्ये 17.4, सुरगाणामध्ये 40 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे निफाड, चांदवड, येवला आणि दिंडोरी तालुक्यातल्या द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीन आणि कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पावसाचा द्राक्षांच्या छाटणीला फटका बसणार आहे. परिणामी द्राक्षाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या मार्केटची जर परिस्थिती बघितली नुकसानीच्या हिशोबाने, तर मार्केटची परिस्थिती म्हणावी तितकीशी चांगली नाही. कारण जे प्रोडक्शन येणार आहे ते अत्यंत कमी प्रोडक्शन या ठिकाणी निघणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकापासून जी आशा होती ह्यावर्षी की टोमॅटोचे खूप पैसे होतील, तर ती पूर्ण धुळीस मिळाली आहे. 3,500 काडी लावलेली आहे, जवळजवळ ते 30 गुंठ्यामध्ये. तर ते पहिल्याच खुड्यामध्ये एकदम पावसामुळं त्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे बा. त्याच्याकडनं आम्हाला बा असं शेतकऱ्यांना असं वाटतं बा, काही नुकसान झाल्यानंतर शासनानं काहीतरी आम्हाला हातभार लावा बा. दिंडोरीच्या पश्चिम भागात गेल्या 5-6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अतिपावसामुळे बहुतांशी पिकं पिवळी पडू लागली आहेत. मोहाडी, जानोरी इथल्या पॉलीहाऊस धारक शेतकऱ्यांना या पावसाचा जबर तडाखा बसलाय. यंदा परतीच्या पावसामुळे चांदवड तालुक्यानं पावसाची सरासरी ओलांडली. ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं असून कापणी केलेला मका, सोयाबीन आणि बाजरीची कणसं पाण्यामुळे सडू लागली आहेत. टोमॅटो आणि भाजीपाला पिकांसोबतच उन्हाळी कांद्याच्या रोपांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पावसामुळे खूप जास्त नुकसान हा सगळ्याच पिकांवरती होणार असून सोयाबीनवर जास्त होतोय. त्याचबरोबर जे आता पुढे पीक येणार आहेत आणि जे फळंही येणार आहेत त्याच्यामध्ये जो नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष हा मेन मानला जातो, तर द्राक्ष ह्या द्राक्षांच्या बागांमध्ये सुद्धा लोकांच्या पाणी जमा झालेलं आहे. त्याच्यामुळे जे द्राक्षांचं झाड जे त्यांचं जे वाढतं तर त्या वाढीलाही आता कुठेतरी रोक आलेली आहे आणि या पावसामुळे फक्त आपले शेतीमधले पिकच नाही तर फळांनाही सुद्धा नुकसान होत आहे. आणि ह्याच्या संदर्भात आता आमची जी कृषी समितीची मीटिंग चालू आहे त्याच्यामध्येही आम्ही पंचनामे करायचं ठरवलेलं आहे आणि पंचनामे करून आपण योग्य ते काय शेतकऱ्यांना मदत करता येईल याच्याकडेही आमचा आज प्रयत्न चालू आहे की या अवकाळी पावसामुळे आपण काय मदत शेतकऱ्यांना करू शकतो. आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपासाठी अवघे 25% शेती कर्ज घेतलंय. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे चांगलं उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलंय. आता सरकार नुकसान भरपाई देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागलाय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.